नमस्कार, मी मधुरा हितगुजी। आमच्या खास कार्यक्रमात आपलं स्वागत। या कार्यक्रमात आपण विविध विकारांवर चर्चा करून उपचार पद्धतींविषयी तज्ज्ञांकडून अधिक माहिती जाणून घेत असतो आणि आज आपण चर्चा करणार आहोत संधिवात आणि जॉईंट रिप्लेसमेंट या विषयावर। आणि याविषयी चर्चा करण्यासाठी आणि मार्गदर्शन देण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत या विषयातील तज्ज्ञ डॉक्टर आशय देशमुख। विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी डॉक्टर आशय देशमुख यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते। डॉक्टर आशय देशमुख हे नांदेड इथे प्रसिद्ध जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन आहेत आणि त्यांनी मुंबईतल्या ऑर्थोपेडिक्स विषयामध्ये MS आणि जर्मनी इथून जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरीमध्ये प्रावीण्य प्राप्त केलेलं आहे। गेल्या 8 वर्षांपासून नांदेड इथे देशमुख जॉईंट रिप्लेसमेंट हॉस्पिटलमध्ये ते यशस्वी उपचार करतात आणि आत्तापर्यंत त्यांनी 2000 अधिक गुडघे प्रत्यारोपण आणि 300 अधिक हिप रिप्लेसमेंट सर्जरी केलेल्या आहेत। मराठवाड्यातील नागरिकांना योग्य दरामध्ये उत्कृष्ट सांधेबद्दल शस्त्रक्रियांची वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावी यासाठीच हे त्यांचं ध्येय आहे। आज आपण ह्या सगळ्याबद्दल जाणून घेणार आहोत, नेमका संधिवात कसा होतो, संधिवात होण्याची नेमकी काय कारणं आहेत, संधिवात हा केवळ तरुण पिढींमध्ये किंवा वयस्कर व्यक्तींमध्येच होतो का, कारण आजकाल लहान मुलांमध्ये देखील संधिवात होण्याचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात वाढत चाललेलं आहे, या सगळ्याबद्दल आपण आज डॉक्टर आशय देशमुख यांच्याशी चर्चा करणार आहोत। मात्र संधिवातामुळे पुढे जाऊन कोणकोणते दुष्परिणाम होतात तर आपण बघितलं तर जॉईंट रिप्लेसमेंट करावं लागतं, म्हणजे आपल्याला सांधेबद्दल शस्त्रक्रिया करावी लागते। अनेकांमध्ये ही सांधेबद्दल शस्त्रक्रिया आपण पाहिलं तर केली तर नक्कीच त्यांच्या वेदना असतात त्या नक्कीच कमी होतात आणि ते पुन्हा एकदा पूर्वीसारखं आयुष्य जगू शकतात। सांधेबद्दल शस्त्रक्रियेविषयी लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी वर्ल्ड आर्थरायटिस डे देखील साजरा केला जातो आणि त्यानिमित्तानं जनजागृती केली जाते। नुकताच वर्ल्ड आर्थरायटिस डे देखील झालेला आहे आणि संधिवात हा आता मोठ्या प्रमाणात बळावत चाललेला आहे। त्या संधिवाताची कारणं आपण बघितली तर वेगवेगळी असतात प्रत्येकामध्ये। काही लहान मुलांमध्ये देखील आजकाल संधिवात पाहायला मिळतो, मात्र संधिवातावरती खूप चांगल्या उपचार पद्धती देखील उपलब्ध आहेत। पण त्याचबरोबर जेव्हा संधिवाताची लक्षणं दिसतात तेव्हा त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही आहे, कारण संधिवातावरती आपण संधिवात जर टाळला किंवा संधिवाताकडे दुर्लक्ष केलं तर त्याचे मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम पाहायला मिळतात। खास करून बोटं वाकडी होणं, छोटे छोटे सांधे वाकडे होणं, त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात गुडघेदुखीचा त्रास आपल्याला बळावताना दिसतो, त्याचबरोबर कंबरदुखी, पाठदुखी हे देखील मोठ्या प्रमाणात आजकाल बळावत आहे आणि संधिवात हा हे त्यामागचं मुख्य कारण आहे। संधिवात म्हणजेच ऑस्टिओआर्थरायटिस आणि ह्या आर्थरायटिसबद्दलच आज आपण खरं तर चर्चा करणार आहोत। डॉक्टर आशय देशमुख आहेत आपल्यासोबत आणि डॉक्टर आशय देशमुख हे नांदेड इथे आपली रुग्णसेवा बजावतात, तिथल्या लोकांना चांगल्या पद्धतीच्या उपचार पद्धती उपलब्ध व्हाव्यात हेच मुख्य ध्येय त्यांचं आहे आणि त्यांनी मुंबईतून जॉईंट रिप्लेसमेंटचं शिक्षण घेतलं आणि नांदेड इथे ते प्रसिद्ध जॉईंट रिप्लेसमेंट तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात। आज गरज आहे ती या सगळ्याबद्दल चर्चा करायची, संधिवाताबद्दल चर्चा करायची आणि संधिवाताविषयी चर्चा करण्यासाठी आपण जाणार आहोत डॉक्टर आशय देशमुख यांच्याकडे। डॉक्टर, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं हितगुज आमच्या खास कार्यक्रमामध्ये। नमस्कार। थँक्यू, थँक्यू, नमस्कार। डॉक्टर, सगळ्यात पहिला प्रश्न मला तुम्हाला हाच विचारायचा आहे, संधिवात म्हणजे नेमकं काय आहे आणि संधिवात हा खास करून कोणाला होऊ शकतो, त्याची मुख्य काय लक्षणं आहेत? संधिवात म्हणजे आजकाल सर्वांनी ऐकला असेल हा आर्थरायटिस, त्याचा असा इंग्लिश हे शब्द आहे। त्याचा आर्थरायटिस म्हणजे आपल्या शरीरामध्ये जिथे कुठे सांधे आहेत, म्हणजे गुडघ्याचा सांधा, पांडीचा सांधा आणि शरीरामध्ये जिथे कुठे इवन हे बोटाचे छोटे छोटे सांध्यांना सुद्धा संधिवात हा होऊ शकतो। आता हे कोणाकोणाला होतं असं विचारलं तर जी प्रामुख्याने अशी काही कारणं असतात, सगळ्यात पहिलं कारण म्हणजे वय, म्हणजे जसं जसं वय वाढत जाणार तसं जसं कुठल्याही पेशंटला हा संधिवाताचा किंवा आर्थरायटिसचा प्रकार हा होऊ शकतो। त्यानंतर दुसरं कारण आहे वजन, जर काही पेशंटचं वजन जास्त असेल, म्हणजे त्यांचा आम्ही बॉडी मास इंडेक्स असं कॅल्क्युलेट करतो, बॉडी मास इंडेक्स कॅल्क्युलेट केल्यावर जर तो 25 वर असेल तर मग त्यांचं वजन थोडंसं गरजेपेक्षा जास्त असतं, मग त्या कारणामुळे गुडघ्यांवर किंवा मांडीच्या सांध्यावर बऱ्यापैकी ताण पडतो आणि मग त्यांची झीज वाढायची शक्यता असते। वय आणि वजन हे दोन कारण झाल्यानंतर अनुवंशिकता हा पण एक फार मोठा कारण आहे। जसं आपल्याला ब्लड प्रेशर, डायबिटीज ह्या गोष्टी जसं अनुवंशिक आपल्या आई वडिलांकडून किंवा नातेवाईकांकडून आपल्याकडे येऊ शकतात, तसंच संधिवाताचाही प्रकार, आर्थरायटिसचाही प्रकार आपल्याला अनुवंशिक हा येऊ शकतो। हे तीन मेन कारण आहेत आणि एक चौथं कारण जे मी सांगू शकेल ते जर आपल्याला त्या कुठल्याही सांध्यामध्ये आधी फ्रॅक्चर झाला असेल किंवा तो सांधा कुठल्याही आजाराने गंभीरत्या जखमी झाला असेल, त्या सांध्याचंही आपल्याला वयापेक्षा आधी किंवा लवकर आर्थरायटिस हे होण्याची शक्यता असते। बरोबर। तिसरा जो प्रश्न होता की याची प्रामुख्याने लक्षणं काय असतात, लक्षणं जर म्हणलं
तर समजा आपलं उदाहरण घेऊ आपण गुडघा, तर पेशंटला चालताना वेदना वाढतात जेव्हा तीव्र प्रकारचा आर्थरायटिस असतो तेव्हा. त्यापेक्षा कॉमन म्हणजे खाली बसून उठताना त्रास, पायऱ्या चढता उतरताना त्रास, गुडघ्यातून कडकड आवाज येणे, गुडघ्यावर सूज असणे, हे सगळी त्याची प्रामुख्याने लक्षणं आहेत. आता तुम्ही म्हणाला तसं की ही लक्षणं प्रामुख्याने वयस्कर लोकांमध्ये दिसायला लागतात, साधारणपणे 50 उलटल्यानंतर ही सगळी लक्षणं प्रामुख्याने दिसतात आणि महिलांमध्ये सगळ्यात जास्त प्रमाण इथे पाहायला मिळतं. अर्थातच ह्या सगळ्याबद्दल मला जाणून घ्यायचंच आहे, मात्र आपली जी असंतुलित जीवनशैली आहे आणि त्याचबरोबर संधिवाताचं हे प्रमाण आहे वाढत चाललंय का? कारण की आज तरुणांमध्ये देखील हा संधिवात जो आहे तो मोठ्या प्रमाणात बळावल्याचं पाहायला मिळतं. बरोबर आहे, बरोबर. त्याचं उत्तर मी थोडं वेगळ्या प्रकारे देईल. आधी जी लाईफ एक्सपेक्टन्सी होती, म्हणजे एखादा मनुष्य किंवा व्यक्ती किती वर्ष जगू शकतो, ही आजकाल थोडीशी वाढली आहे. आधी ही जवळपास 60 ते 70 पर्यंत असायची, पण आता 70 पुढे सुद्धा गेलाय. म्हणजे नवीन जे ट्रीटमेंटच्या पद्धती आल्या त्यामुळे आजारांनी पेशंटला तेवढं खचून जायची किंवा आजार झाल्यामुळे प्रॉब्लेम व्हायची शक्यता थोडीशी कमी झाली आहे. त्याच्यामुळे पेशंटची जी लाईफ एक्सपेक्टन्सी आहे ती वाढली आहे. मग एकदा का पेशंट 70 किंवा 65 पुढे गेला तर त्याचे गुडघे झिजणारच आहेत किंवा सांधे झिजणारच आहेत, त्याचा वयाशी काही तेवढा संबंध राहत नाही. मग जसं जसं लाईफ एक्सपेक्टन्सी वाढत गेली आहे त्याच्यामुळे हा आजार आपल्याला आजकाल जास्त पेशंट आमच्याकडे यायला लागले की आम्हाला 60 किंवा 70 गुडघे दुखी किंवा मांडी दुखी किंवा हाताचे छोटे छोटे सांधे हे दुखायला लागले त्याच्यामुळे. आणि दुसरं कारण म्हणजे जर स्थूलता असेल, पेशंट जर एक्सरसाइज करत नसतील, व्यायाम करत नसतील, त्यामुळे पण थोडस लवकर संधिवात होण्याची शक्यता राहते. बरोबर आहे, बरोबर. आता तुम्ही म्हणालात तसं की जर व्यायामाचा अभाव असेल, योग्य आहार नसेल, तर नक्कीच आपल्याला संधिवात हा लवकर बळावू शकतो. त्यामुळे आपण योग्य पद्धतीने व्यायाम करणं देखील महत्वाचं आहे, वजन कंट्रोलमध्ये देखील ठेवणं महत्वाचं आहे. मात्र जर संधिवात झाला तर त्याचं नेमकं निदान काय करायचं? कारण की बऱ्याचदा आपण असं असतं की थोडेसे सांधे दुखतायत, आपण तेल काही गोळ्या औषधं घेतो आणि थोडंसं याकडे दुर्लक्ष करतो, पण मग लवकरात लवकर जर आपण उपचार केले आणि हा संधिवात आहे असं ओळखलं तर नक्की फायदा होऊ शकतो का? संधिवाताचे ना प्रामुख्याने 3 प्रकार असतात जे कॉमनली आढळतात. एक असतं जे वयानुसार होतं त्याला आपण ऑस्टिओ आर्थरायटिस असं म्हणतो. दुसरा प्रकार असतो रुमॅटॉइड आर्थरायटिस, म्हणजे छोटे छोटे सांधे ज्यांना रुमॅटॉइड फॅक्टर पॉझिटिव्ह असतो त्यांना हा प्रॉब्लेम दुसऱ्या प्रकारचा वाद होऊ शकतो. आणि तिसरं असतं ज्यांच्यामध्ये युरिक ऍसिड लेवल वाढतात त्यांना गाऊट या प्रकारचा आजार होत असतो. आता हे 3 वेगळे लक्षण असलेली, 3 वेगळे कारण असलेली जे आजार असतात किंवा जे संधिवात आपण म्हणतो त्याचं निदान करणं हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. तर पेशंटला कुठलेही लक्षणं असो ते जितक्या लवकर आमच्याकडे येतील तितक्या लवकर आम्ही त्यांना बिना ऑपरेशनचं किंवा मेडिसिनवर किंवा काही चेंजेस लाईफस्टाईलमध्ये करून त्यांना आम्ही ट्रीटमेंट द्यायचा पूर्णपणे प्रयत्न करू शकतो. त्याच्यामुळे असं नाही की आपल्याला संधिवात आहे किंवा गुडघेदुखी आहे म्हणजे आपल्याला ऑपरेशनच लागेल अशातला भाग नाही. पण जितक्या लवकर तुम्ही डॉक्टरला कन्सल्ट कराल तितक्या लवकर आणि चांगले डॉक्टर तुम्हाला त्यातून ट्रीटमेंट आणि कसं मार्गदर्शन करायचं, त्यातून बाहेर कसं पडायचं याची मदत आम्ही त्यांना नक्कीच करू शकतो. अगदी. जसं तुम्ही मगाशी डॉक्टर बोलताना म्हणालात की संधिवातामध्ये आपले छोटे सांधे, गुडघ्याचे सांधे हे थोडेसे कुठेतरी कमकुवत व्हायला सुरुवात होते. बऱ्याचदा असं होतं की वयोमानानुसार आपल्याला गुडघेदुखी मोठ्या प्रमाणात बळावते आणि त्यामुळे आपल्याला सांधेबद्दल शस्त्रक्रिया अर्थातच नी रिप्लेसमेंट करावी लागते. मात्र प्रत्येकालाच ती करण्याची गरज असते का? असंही नाही. मात्र ह्यामध्ये संधिवातासाठी सुरुवातीच्या काळामध्ये काही उपचार पद्धती आहेत, तर त्या उपचार पद्धती कोणत्या आहेत आणि तरुणांना जर संधिवात झाला तर आपण काही उपचार करू शकतो का? शक्यतो तरुणांमध्ये रुमॅटॉइड आर्थरायटिस या प्रकारचा प्रॉब्लेम होऊ शकतो. ऑस्टिओ आर्थरायटिस म्हणजे वयानुरूप होणारा आजार होत नाही. तरुणांमध्ये रुमॅटॉइड आर्थरायटिस ह्याचा प्रकार आजकाल खास करून या कोविड नंतर जेव्हा स्टिरॉइड बरेच घ्यावेच लागले आहे किंवा बरेचदा स्थूलता आली आहे पेशंटला, कोविड नंतर बरेच पेशंट आमच्याकडे जॉईंट पेन वगैरे घेऊन येतात. मग तशा पेशंटचं निदान करणं, ब्लड टेस्ट करणं, त्यांच्यामध्ये ते वाताचं प्रमाण किती आहे बघणं आणि त्या हिशोबाने मेडिसिन जर देण्यात आले तर मग तरुणांमध्ये जे तुम्ही म्हणलात तर ते लवकरात लवकर आपल्याला त्याला कंट्रोल करता येतं आणि त्याचा जो सांध्यांवर इफेक्ट आहे तो मिनिमम ठेवता येतो आजाराचा. आणि दुसरं तुम्ही जे वयानुरूप बोलत आहात त्याच्यामध्ये सुद्धा 60 पुढे सुद्धा आपल्याला जर लवकर मॉडिफिकेशन केले लाईफस्टाईलमध्ये, जसं खाली बसणं उठणं टाळलं, टॉयलेट जर वेस्टर्न वापरलं, पायऱ्या टाळण्यात आल्या, तर हे छोटे छोटे बदल असतात आम्ही याला लाईफस्टाईल मॉडिफिकेशन म्हणतो. हे जर चेंजेस करण्यात आले तर मग नक्कीच रिप्लेसमेंट आपल्याला बरेच दिवस टाळता येतं किंवा कम्प्लिटली अवॉइड पण करता येतं. त्याच्यामुळे आम्हाला लवकरात लवकर येऊन भेटणं, कन्सल्ट करणं, वेळोवेळी मेडिसिन घेणं, व्यायाम करणं, फिजिओथेरपी करणं, वेट लॉस करणं, हे सगळे सुरुवातीचे आम्ही ट्रीटमेंटचे प्रकार सुचवतो पेशंटला.
बरोबर. आता डॉक्टर तुम्ही जसं सांगितलं तसं की सुरुवातीच्या काळात जर पेशंट तुमच्याकडे आला तर नक्कीच आपण खूप चांगल्या पद्धतीचे उपचार देऊ शकतो आणि हे ऑपरेशन टाळू शकलो नाही तरी निदान एक्सटेंड करू शकतो. अर्थातच बऱ्याचदा असं होतं की हाडांचा ठिसूळपणा मोठ्या प्रमाणात वाढतो. काही वयस्कर व्यक्तींमध्ये बघितलं तर हाडांचा ठिसूळपणा वाढतो आणि त्यामुळे बऱ्या त्यांचे कधी कधी फ्रॅक्चर होतात हे देखील आपल्याला पाहायला मिळतंय. पण मग ह्या जॉईंट रिप्लेसमेंटबद्दल अनेकांच्या मनातही अनेक शंका असतात, तर ह्या शंका तुम्ही ह्या सगळ्याच्या निमित्ताने कशा दूर कराल? आता जॉईंट रिप्लेसमेंट हे जे ऑपरेशन आलेलं आहे हे इतक्या सक्सेसफुल रित्या गेल्या 20 ते 25 वर्षापासून वेगवेगळे सर्जन वेगवेगळ्या लेवलवर वेगवेगळ्या शहरामध्ये करत आले आहेत. मला सगळ्यात पहिले हे सांगायचं आहे की घाबरून जायची गरज नाही, कारण की ही जर सर्जरी सक्सेसफुल नसती तर इतक्या मोठ्या प्रमाणात ही झालीच नसती. हा अर्थात काही घटक असतात की आम्हाला पेशंटने किती लवकर दाखवलं, म्हणजे जेव्हा एक ऍक्टिव्ह पेशंट येतो जॉईंट रिप्लेसमेंटसाठी तेव्हा त्याच्यावर जॉईंट रिप्लेसमेंट केल्यानंतर तेवढाच चांगला रिझल्ट भेटतो. आमच्याकडे काही पेशंट असे सुद्धा येतात ज्यांना बरेच अनेक वर्षांपासून त्रास आहे आणि ते एकदम व्हीलचेअरवर किंवा स्ट्रेचरवर येतात, गेले 6 महिने झाले किंवा वर्ष झालं चाललोच नाही असं म्हणतात. मग तशा पेशंटमध्ये जॉईंट रिप्लेसमेंट केल्यावर तितका चांगला रिझल्ट येऊ शकत नाही जितका ऍक्टिव्ह आणि चालता फिरता पेशंटमध्ये येतो. त्याच्यामुळे जर पेशंटची ऍक्टिव्हिटी बरी असेल, हालचाल चांगली असेल आणि त्यांनी जर आम्हाला वेळेस दाखवलं तर रिप्लेसमेंटचा रिझल्ट जो आहे तो एकदम चांगला येतो. अजून काही ह्याच्यातले घटक सांगायचे म्हणजे जे रिप्लेसमेंट सेंटर्स असतात, म्हणजे जॉईंट रिप्लेसमेंट सेंटर्स जिथे हे ऑपरेशन जास्तीत जास्त होतात, त्या सेंटर्समध्ये सक्सेस रेट सगळ्यात जास्त असतो. कारण की ते हॉस्पिटल म्हणा, तिथले डॉक्टर्स म्हणा, तिथले इन्स्ट्रुमेंट किंवा तिथलं ऑपरेशन थिएटर, हे सगळ्या गोष्टी आधी एकदम ऑप्टिमली ट्रेन्ड असतात ह्या सगळ्या गोष्टी. त्याच्यामुळे रिझल्ट एकदम चांगलं भेटण्याची शक्यता आहे. त्याच्या मला नाही वाटत पेशंटला जॉईंट रिप्लेसमेंटला ऐकून किंवा घाबरून जायची भीती आहे की मी आधी चालत होते आता नाही चालू शकणार किंवा ऑपरेशन झाल्यानंतर परत मी झोपून राहील का. असे सगळे प्रश्न सरळ सरळ उत्तर असं आहे की ऑपरेशन झालेल्या पेशंटला भेटावे, त्यांचे रिझल्ट इतके चांगले आहेत ते बघून डिसिजन घ्यावे. उगीच ज्याला ज्यांनी ऑपरेशन केलं नाही किंवा अमुक बाजूचा व्यक्ती असं म्हणतो की नाही नंतर झोपूनच राहतात, मला नाही वाटत याच्यावर विश्वास ठेवावं. डोळ्यावर विश्वास ठेवावं, कानावर तेवढा विश्वास ठेवायची गरज नाही. अगदी अगदी. बऱ्याचदा असं होतं की ह्या जॉईंट रिप्लेसमेंटबद्दल अनेकांच्या मनात खरं तर गैरसमज जास्त आहेत, मात्र जॉईंट रिप्लेसमेंट ज्यांनी ज्यांनी केलेलं आहे त्यांना नक्कीच त्याचा फायदा झालेला आहे. अगदी या वेदनामुक्त खरं तर ते आता आयुष्य जगू शकतात, हा फार महत्त्वाचा बदल त्यांच्या आयुष्यात घडला आहे. ह्या सगळ्याबद्दल मला अजून तुमच्याकडनं माहिती जाणून घ्यायची आहे डॉक्टर, पण एका छोट्याशा ब्रेकनंतर. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हितगुज. ब्रेकनंतर हितगुज ह्या आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आपण चर्चा करतोय ती म्हणजे संधिवात आणि जॉईंट रिप्लेसमेंटविषयी. आणि आपल्याला ह्याविषयी मार्गदर्शन करतात या विषयातले तज्ज्ञ डॉक्टर आश्रय देशमुख. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळणार आहोत. डॉक्टर, ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण जॉईंट रिप्लेसमेंटबद्दल जाणून घेत होतो, मात्र जॉईंट रिप्लेसमेंट किंवा गुडघे प्रत्यारोपणाची गरज ही नेमकी कोणत्या रुग्णांना अधिक असते त्याबद्दल काय सांगाल? सहसा पेशंट जे आमच्याकडे पोहोचतात ते सुरुवातीच्या काळात किंवा मध्यम स्टेजमध्ये किंवा सिव्हिअर स्टेजमध्ये पोहोचतात. तर ज्या पेशंटला मेडिसिन घेऊन म्हणजे बऱ्याच प्रकारचे उपचार करतात पेशंट, आयुर्वेदिक करतात, होमिओपॅथी करतात, आमचे मेडिसिन्स घेतात, इव्हन लाईफस्टाईल मॉडिफिकेशन जसं मी सांगितलं की खाली बसणं टाळतात, कमोड वापरतात, हे सगळं करूनही सुद्धा जर गुडघेदुखीमध्ये फरक पडत नसेल, मेडिसिन्स घेऊनही फरक पडत नसेल आणि एक्स रेवर म्हणजे आम्ही जे एक्स रे काढतो त्याच्यावर जर हाडाला हाड घासत असेल आणि हे सगळे उपचार पद्धती जर फेल झाली असतील तर त्या कंडिशन मध्ये पेशंटनी जॉईंट रिप्लेसमेंट ऍज अ पर्याय नेमायला पाहिजे. बरोबर. अर्थातच तुम्ही आता जसं सांगितलं जसं बऱ्याच रुग्णांमध्ये अशा पद्धतीच्या समस्या जाणवतात मात्र ते त्याकडे दुर्लक्ष करतात कारण ते घाबरत असतात ते कृत्रिम सांधेरोपणाला. मात्र या कृत्रिम गुडघे प्रत्यारोपणात सबवॅस्टन टेक्निकला सगळ्यात तुम्ही प्राधान्य जास्त देतात, हे नेमके काय टेक्निक आहे, त्याचे नेमके काय फायदे आहेत त्याबद्दल काय सांगाल? जॉईंट रिप्लेसमेंट जे आहे हे खूप सक्सेसफुल ऑपरेशन आहे. एवढंच आहे की याच्यामध्ये 2-3 वेगळ्या प्रकारे जर हा करण्यात आला तर त्याचा रिझल्ट अजून चांगला भेटतो. आम्ही जे रिप्लेसमेंट करतो त्यासाठी गुडघ्याच्या समोरचा जो मास असतो हा साईडला करून ऑपरेशन करावं लागतं. तर बरेच डॉक्टर हे काय करतात की क्वाड्रिसेप जो स्नायू असतो त्याला असं कट करून मग हे गुडघे प्रत्यारोपण करतात. पण आम्ही ज्या टेक्निकनी करतो त्याला सबवास्टर टेक्निक असं म्हणतात, कारण की त्याच्यामुळे जो गुडघ्याचा समोरचा मास आहे क्वाड्रिसेप स्नायू जो आहे त्याला हानी न करता, त्याला कट न करता, त्याला पूर्णपणे एका बाजूला टाकून आम्ही जॉईंट रिप्लेसमेंट करतो. आणि जॉईंट रिप्लेसमेंट झाल्यानंतर किंवा नी रिप्लेसमेंट झाल्यानंतर तो स्नायू तसाच्या तसा पुन्हा आपल्या जागेवर येऊन पडतो. त्याच्यामुळे गुडघा लांब करायची जी क्रिया असते त्या क्रियेला आमच्याकडून तरी कुठल्याही प्रकारची हानी होत नाही.
त्यामुळे सबवास्टस टेक्निकमुळे फिजिओथेरपीचा जवळजवळ जो रोल आहे तो बऱ्यापैकी कमी झाला आहे. खास करून जेव्हा सुरुवातीला पेशंट म्हणजे इमिडिएटली जेव्हा आम्ही पहिल्या दिवशी ऑपरेशन नंतर पेशंटला चालवतो तेव्हा गुडघ्याचा स्नायू न कापल्यामुळे त्या गुडघ्याची हालचाल थोडीशी लवकर होते नॉर्मल दुसऱ्या कन्व्हेन्शनल टेक्निकपेक्षा ज्याच्यामध्ये स्नायूला कट करतात. त्याच्यामुळे जे रिहॅबिलिटेशन आम्ही म्हणतो म्हणजे लवकरात लवकर कामाला लागणे, बेडच्या बाहेर पडणे, चालणे, गुडघ्याची ताकद, स्नायूची ताकद चांगली राहणे हे सगळं त्या सबवास्टस टेक्निकमुळे शक्य होतं. अगदी आता तुम्ही जसं सांगितलं की ह्या सब वेस्टर्न्स टेक्निकमुळे नक्कीच हे शक्य होतं, मात्र क्रुशिएट रिटेनिंग नी रिप्लेसमेंट सर्जरी म्हणजे नेमकं काय आहे त्याबद्दल काय सांगाल? जो गुडघा असतो तो एक समोर एक नस असते त्याला एसीएल म्हणतात आणि मागची एक नस असते त्याला पीसीएल म्हणतात. तर जी एसीएल जी नस असते ती सर्व ऑपरेशन मध्ये आम्ही कट करतच असतो, त्याला काही चान्सेस नसतो, ते कट केल्याशिवाय रिप्लेसमेंट करताच येत नाही. पण जे पीसीएल म्हणतो पोस्टिरियर क्रुशिएट लिगामेंट जो असतो तो जर कट नाही केला आणि तो जर सांभाळून रिप्लेसमेंट करता आलं डॉक्टरांना जसं आम्ही करतो त्याच्यामध्ये अर्धा गुडघा जो असतो हा नॉर्मल फंक्शन करतो. म्हणजे एक नस आधीपासून तिथे एस्टॅब्लिश असते जी देवाने दिलेली असते तर ते नॉर्मल फंक्शन हाफ नी रिप्लेसमेंट केल्यानंतर पीसीएल रिटेनिंग केल्यामुळे तो गुडघा आपण त्याला सांभाळू शकतो किंवा नॅचरल फंक्शन थोडंसं लवकर होतं, हाफ तो नॉर्मली फंक्शन करतो असं. त्याच्यामुळे क्रुशिएट रिटेनिंग आणि सबवास्टस टेक्निक ह्या दोन्ही जर युज केल्या तर कन्व्हेन्शनल टेक्निक म्हणजे ज्याच्यामध्ये स्नायू कट करतात आणि पीसीएल कट करतात ह्याच्यापेक्षा रिझल्ट बऱ्यापैकी चांगले मिळतात आणि पेशंटचं रिहॅबिलिटेशन, लवकर चालणे फिरणे, त्रास कमी असतो, ब्लीडिंग कमी होतं, ह्या सगळ्या गोष्टींमुळे पेशंटला खूप जास्त फायदा होतो. बरोबर बरोबर. आता तुम्ही फार महत्वाची खरं तर माहिती देतात आणि ह्या नी रिप्लेसमेंट सर्जरीबद्दल ज्या लोकांच्या मनात शंका आहेत किंवा गैरसमज आहेत ते नक्कीच ह्या सगळ्याच्या निमित्ताने दूर होत आहेत डॉक्टर. मात्र ही शस्त्रक्रियेचं नाव ऐकताच सर्वसामान्य जे रुग्ण आहेत त्यांना खरंच भीती वाटते, मात्र ह्या शस्त्रक्रियेचे प्रचंड चांगले फायदे देखील आहेत. ह्या हे फायदे नेमके कोणते कोणते आहेत त्याविषयी तुम्ही विस्तृत काय सांगाल? आमच्याकडे पेशंट जेव्हा नी रिप्लेसमेंटसाठी येतो ना तेव्हा अर्धा खचलेला असतो, कारण की त्याला असं वाटतं की आता आपलं आयुष्य संपलं किंवा आता आपल्याला इतका गुडघ्याचा त्रास आहे की आपण रुटीन हालचाल किंवा आपले जे दैनंदिन कामं आहेत ते सुद्धा करू शकणार नाही. तर मला त्यांना असं सांगायचं आहे की जॉईंट रिप्लेसमेंट नंतर तुमचं लाईफस्टाईल तर चेंज होणारच आहे, क्वालिटी ऑफ लाईफ पण इम्प्रूव्ह होणार आहे आणि तुम्ही जे कुठली कामं आधी करायचे नाही म्हणजे घरची कामं सोडून थोडंसं भाजीपाला आणणं किंवा सकाळी वॉकला जाणं हे जे या वयोगटात पेशंटला करावं लागतं हे नक्की पेशंट पूर्ण कम्प्लीट रित्या पूर्ण परत करू शकतात. आणि आम्ही पेशंट असे सुद्धा बघितले जी इतका त्रास असतो की ते मानसिकरित्या सुद्धा खचून जातात. तर हे ऑपरेशन केल्यानंतर एकदा क्वालिटी ऑफ लाईफ इम्प्रूव्ह झाली की पेशंट डेफिनेटली अजून खुश होतो, ऍक्टिव्हिटीज करायला लागतो, त्याला असं वाटतं की आपलं आयुष्य अजून वाढलंय आता आधीपेक्षा. जे की जर इतका खराब गुडघा आहे आणि तसंच जर घेऊन बसले तर मग बाकी आजारही वाढतात, बीपी, शुगर हे वाढत जातं, आपली हालचाल कमी झाली की वजन वाढत जातं आणि मानसिकरित्या जसं मी सांगतोय मानसिकरित्या सुद्धा पेशंट खचून जातो. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये नक्कीच इम्प्रुव्हमेंट होतं. आणि जर मी म्हणतो क्वालिटी ऑफ लाईफ हे खूप इम्पॉर्टंट आहे, आपण वय नाही ठरवायचं, आपण आपल्याप्रमाणे पूर्ण प्रयत्न करायचे, डॉक्टरांना प्रयत्न करायचा, पूर्णपणे चान्स द्यायचा आणि डेफिनेटली क्वालिटी ऑफ लाईफ नक्कीच पेशंटचं इम्प्रूव्ह होतं रिप्लेसमेंट केल्यानंतर. अगदी आता तुम्ही फार महत्वाचा मुद्दा सांगितला तो म्हणजे आपलं क्वालिटी ऑफ लाईफ हे नक्कीच इम्प्रूव्ह होतं, रुग्ण व्यवस्थित चाला फिरायला लागतो जे की तो रुग्ण ह्या सगळ्या शस्त्रक्रियेच्या आधी काहीच करू शकत नसायचा, मात्र ह्या शस्त्रक्रियेनंतर त्याला जी कामं आहेत नित्य नियमाची कामं आहेत ती देखील करता येऊ शकतात, त्यांच्या आवडीनिवडी जपता येऊ शकतात, फिरायला जाऊ शकतात, पोहणं शक्य होतं, हे सगळं शक्य आहे. मग ही एकूणच ह्या सगळ्या शस्त्रक्रियेनंतर त्या पेशंटने नेमकी काय काळजी घेतली पाहिजे अगदी थोडक्यात काय सांगाल? काळजीबद्दल मी तर इतकंच सांगेल की कुठलीच काळजी घ्यायची नाही आहे, फक्त आम्ही इतकंच सांगतो की आपल्या क्षमतेनुसार जे काही ऍक्टिव्हिटीज करता येतात ते ऍक्टिव्हिटीज करायला पाहिजे. रिप्लेसमेंट नंतर असं बंधन काहीच नसतं की मी हे नाही करू शकत किंवा ते नाही करू शकत. हा आमचे सगळे पेशंट बरेच पेशंट म्हणजे जे खूप ऍक्टिव्ह आहेत ते सायकल सुद्धा चालवतात, काही पेशंट स्विमिंग सुद्धा करतात, काही आता खेड्यातली पेशंट जी आमच्याकडे ते एसटी मध्ये प्रवास सुद्धा करतात कारण एसटीची पायरी उंच असते ते सुद्धा चढू शकतात. तर त्यांची रुटीन जी दैनंदिन कामं आहेत ते नक्कीच करू शकतात. आमचं एवढंच म्हणणं असतं की डोक्यामध्ये एक हा थॉट ठेवायचा की आपलं रिप्लेसमेंट झालेलं आहे, फक्त आपल्याला थोडंसं जपायचं आहे, बाकी आम्ही आमचं कुठलंच म्हणणं नाही की तुम्ही हे करू नका किंवा ते करू नका, डेफिनेटली तुम्ही सगळ्या क्रिया करू शकता. अगदी अगदी डॉक्टर, फार महत्वाची माहिती तुम्ही संधिवात आणि ह्या जॉईंट रिप्लेसमेंट बद्दल दिली, मात्र वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागतंय, मात्र तुम्ही आलात आणि खूप छान आणि मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार. थँक्यू थँक्यू. आणि यानंतर हितगुज हे आमच्या खास कार्यक्रमात आज आपण इथेच थांबतो. तुम्ही पाहत रहा आमचा खास कार्यक्रम हितगुज.
आई भवानीचा गजर म्हणजे